নাম আছে না নীলেশ গায়কোয়াড়। আমরা শ্রী অক্টোবর খেলা উত্তর কেবাড়ি কলেজ অফ ইঞ্জিনিয়ারিং আহমেদনগর। লাস্ট ইয়ার বিএ অশোক ইপ্পর আর অমল কদম ক্লাসমেটস। বাইক সিকিউরিটি ইউজিং ফিঙ্গার প্রিন্ট স্ক্যানার অ্যান্ড জিএসএম মডেল। ॲक्च्युली आमच्या कॉलेजमध्ये 3-4 बाईक चोरी गेल्या त्याच्यापासून आम्हाला आयडिया। तर आम्ही सरांना आमची कन्सेप्ट सांगितली, सर पण आम्हाला थोडेसे कोऑपरेट केले त्यांनी बाबडे सर्वांमध्ये। तर सरांनी आम्हाला बोलले की ठीक आहे तुम्ही आम्हाला त्या वॉलचं वर्किंग वगैरे त्यांनी सांगितलं की असं असं वॉल तुम्ही हा इलेक्ट्रोमेकॅनिकल वॉल आहे, या वॉलबद्दल त्यांनीच इन्फॉर्मेशन दिली। मग मी याच्यावरती आता आम्हाला हा वॉल ऑपरेट करायचा आहे, कारण आपल्याला बाईकमध्ये एक्सटर्नल सप्लाय नाही जास्त येते त्याचं, म्हणजे हा जी बाईकची बॅटरी 1 kW DC त्याच्यावरतीच बाकीचे पॅरामीटर आम्हाला डिझाईन करायला लागेल। त्याच्यामुळे आम्ही हा जो वॉल आहे बाहेरून मार्क करतो 1 kW DC ऑपरेट होईल याच्यावरती हा घेऊन आलो आहे। आणि बाकी सोलेनॉइड वॉल जो इलेक्ट्रोमॅकॅनिकल वॉल आहे, इलेक्ट्रिक सप्लाय भेटलं ती ऑन होऊन जाईल, नाही सप्लाय भेटलं तर ऑफ राहील ऑफस्टेट। आणि एक्सटर्नल सर्किट AVR मायक्रोकंट्रोलर यूज केलेलं आहे, त्याच्या कंट्रोल थ्रू खाली आपण मॅचेस करतो। एक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, फिंगरप्रिंट स्कॅनर तर मी माझी स्टोअर केलेली आहे फिंगरप्रिंट, त्या फिंगरप्रिंट स्टोअर केली असेल तर ती मॅच होईल या कंट्रोल थ्रू। जर ही मॅच झाली तर ह्याला सिग्नल दिला जाईल कॉलला, हा सिग्नल भेटला की हा पेट्रोल सप्लाय भेटून जाईल पुढच्या इंजिनला। जर तुम्ही एखादी अनऑथराइज पर्सन असेल तर त्यांनी मॅच केली तर त्याला हा कंट्रोल मॅच नाही करणार, तर मॅच नाही झाला तर हा GSM ला कमांड भेटेल, त्या कमांड्स ATT कमांड बोलतात। ती कमांड्स असली एक CMGS म्हणून कमांड असेल, ATCMGS, ती कमांड मॅसेज सेंडिंगसाठी यूज केली जाते। ती GSM मॉडेल आम्हाला तिघांना, म्हणजे माझे 2 पार्टनर्स आणि माझा एक, असे तिघांच्या सेलवरती मॅसेज सेंड करेल की अनऑथराइज पर्सन ट्राय करते लॉक्स। मी आत्ता जर केलं तर मॅसेज आत्ता येऊ शकतो, मी बोलेल त्यावेळेस करून फोटो बोलले की टाइम होत होता मी पटकन तुम्ही अनऑथराइज त्याच्यामुळे आता मॅस अनऑथराइज पर्सन असं मॅसेज सेंड करेल, आता मला माझ्या सेलवरती आणि म्हणजे माझे 2 पार्ट्स आहेत त्यांना पण असा मेसेज येऊन जाईल। किती वेळ जायला मॅसेज किती वेळ जाईल टाइम पिरियड किती लागेल मॅसेज सेंडिंग व्हायला? हो आता जसं आपण मोबाईलचा आला मेसेज जितके रेंजवर आहे त्याच्यावरती डिपेंड असेल। आणि जर मला नंबर ऑफ पीपल्स करायचे, जर तुम्हाला जर नंबर ऑफ पीपल्स ॲड करायचे असेल तर तुम्हाला ही की जोडावं लागेल इथे, आणि ही कीला प्रेफरन्स देऊन तुम्ही ॲड करू शकता अजून। आणि तुम्हाला एखादा डिलीट करायचं असेल एखादा फिंगरप्रिंट स्कॅन तर ती डिलीट पण करू शकता, या कीला असाईन केलेलं आहे 1 साठी ॲड 2 साठी डिलीट असेल, तो ॲड करू शकत नाही आता कारण की मी आता रिसेट कीला प्रेफरन्स दिलेला आहे। सॉरी बोलतो ह्याचं कमर्शियलायझेशन होऊ शकेल असं वाटतं का तुम्हाला? हो आम्हाला असं वाटतं। ओके, ह्याचं कमर्शियलायझेशन जर का बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने केलं तर त्याच्यात ह्या सेटअपमध्ये काय चेंजेस करावं लागतील असं मला वाटतं, टेक्निकल चेंजेस आय नॉट मी बोलतो। टेक्निकल क्वेश्चन म्हणजे जो बाईकचा जो पेट्रोल फ्युअलचा जो सप्लाय असतो त्याचा जो प्रेशर असतो ना तो आपल्याला मॅनेज करावा लागेल। ओके, प्रेशर मॅनेज होतो, म्हणजे आम्ही आता ट्राय करतो की बाईकमध्ये करायचं पण ते आम्हाला पावर लागेल, तरी प्रेशर किती लागेल आम्ही अजून ते स्प्रे नाही। आणि अजून काही चेंजेस असू शकतील का हा सेटअप असाचा असा वापरू शकतो? उच्च स्कोपमध्ये आपण याला GPS टाकू शकतो। ओके, ट्रॅकिंग आपल्याला बाईकची पोझिशन लागेल। ओके, तुम्हाला खर्च किती आला साधारण? हा आम्ही आता प्रत्येक कॉम्पोनंट असे सेपरेट सेपरेट घेतलं त्याच्यामुळे 6-7000 असे प्राईस जाते,
जर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जास्त अमाऊंटमध्ये घेतले जास्त क्वांटिटीमध्ये घेतले त्याची प्राइस कमी करून 3 to 4,000 पर्यंत येऊ शकते. आणि आम्ही कंपनीला देतो आहे कन्सल्ट देतो आहे चालू आहे वर्किंग चालू आहे. जर हा कमर्शलाइज झाला तर तुमच्या मतांनी खर्च किती कमी होईल का? कसं कमी होईल, नक्कीच कमी होईल. कधी आपली काही बॅटर.